गुड इवनिंग मैम, गुड इवनिंग स्टूडेंट्स। ऑल राइट, एम आई ऑडिबल सगळ्यांना? माझा आवाज येतोय का ऐकायला? क्लियर ना? ओके, ऑल राईट, ऑल राईट। लास्ट टाइम आपण काय सुरू केलेलं? आपण कुठला टॉपिक पाहिलेलं? यस स्टूडेंट्स, वर्क एंड एनर्जी मध्ये करेक्ट। आपण ऑलरेडी क्लासिफिकेशन पाहिलेलं एनर्जीचं, और उसमें हमने टाइप्स ऑफ एनर्जी देखे थे। तो दो टाइप्स होते हैं, काइनेटिक एनर्जी और पोटेंशियल एनर्जी। हमने ये देखा था, यस करेक्ट विनीत, हमने ये देखा था काइनेटिक एनर्जी किसे बोलते हैं, उसका इक्वेशन क्या है, पोटेंशियल एनर्जी किसे बोलते हैं, उसका इक्वेशन क्या है, और उसके बाद हमने एनर्जी ट्रांसफॉर्मेशंस देखे थे, करेक्ट? यस और नो? कौन से मीडियम से कब एनर्जी कौन से फॉर्म में ट्रांसफॉर्म होती है, और इसी बेसिस पे हमने एक लॉ पढ़ा था एनर्जी कंजर्वेशन का। तो कोई मुझे बता सकता है कि उसमें तीन जो एनर्जी कंजर्वेशन के लॉ है वो क्या है? आप चैट बॉक्स में टाइप कर सकते हो शॉर्ट फॉर्म, थोडक्यात तुम्ही असं टाइप करू शकता चैट बॉक्स मध्ये। वन बाय वन टाइप करा। तीन एनर्जी कंजर्वेशन चे लॉ आपण पाहिलेले, करेक्ट? काय होते ते लॉज? यस, यस, एनर्जी कैन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, वेरी गुड कादंबरी वेदांत। नेक्स्ट, अगर वो क्रिएट नहीं कर सकते हैं तो डिस्ट्रॉय भी नहीं कर सकते हैं, तो फिर क्या होता है एनर्जी का, कहाँ से आती है? यस वेरी गुड, इट कैन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, बहुत ही अच्छे। तीसरा लॉ क्या था? यस कादंबरी, तीसरा लॉ क्या था? अगर एक फॉर्म से दूसरे फॉर्म में कन्वर्ट होती है तो यूनिवर्स में क्या होता है, उस एनर्जी का अमाउंट क्या रहता है? यस वेरी गुड, द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन एंटायर यूनिवर्स विल रिमेन कॉन्स्टेंट। ओके, तो हमने ये देखा था कि ट्रांसफॉर्म हो सकती है इलेक्ट्रिकल एनर्जी से हीट एनर्जी में, वेरी गुड विनीत, एक्सेलेंट। तो हीट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी से हीट एनर्जी में ट्रांसफॉर्म हो सकती है, साउंड एनर्जी में ट्रांसफॉर्म हो सकती है, केमिकल एनर्जी में ट्रांसफॉर्म हो सकती है, लाइट एनर्जी, मैकेनिकल एनर्जी। ओके, ट्रांसफॉर्मेशन हो सकता है और उसका पूरा जो अमाउंट है यूनिवर्स में वो सेम रहेगा, ठीक है? वो क्रिएट नहीं की जा सकती, ना उसे हम डिस्ट्रॉय कर सकते हैं। उसके बाद हमने वीडियो से रिलेटेड कुछ क्वेश्चंस देखे थे विच आर बेस्ड ऑन लॉज ऑफ एनर्जी कंजर्वेशन। उसके बाद हमने एक ट्रू और फॉल्स के क्वेश्चंस देखे थे, फिर हमने फ्री फॉल देखा था, करेक्ट? यू वांट मी टू जूम इट, इसको और कितना जूम करूं? एक मिनट, हाँ बेटर नाउ, ये ठीक है? ओके, तो हमने इस पे फ्री फॉल देखा था। जब हम फ्री फॉल की बात करते हैं तो कभी हम उसे फ्री फॉल बोलेंगे, स्पेशली कभी हम किसी भी ऑब्जेक्ट को फ्री फॉल के स्टेट में काउंट करते हैं। ये स्टूडेंट्स, कभी काउंट करते हैं हम फ्री फॉल के स्टेट में, ये स्टूडेंट्स कभी हम उसे फ्री फॉल के स्टेट में काउंट करेंगे? यस तो समझ में आ गया, लेकिन कब हम बोलते हैं व्हेन ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल, इन द स्टेट ऑफ फ्री फॉल, किस सिचुएशन को हम फ्री फॉल? यस एब्सोल्युटली, वेरी गुड विशाल, वेरी गुड आयुष। जब किसी ऑब्जेक्ट पे सिर्फ और सिर्फ ग्रेविटी का इन्फ्लुएंस हो तब हम उसे फ्री फॉल में बोलेंगे। ओके, नॉर्मली हम फ्री फॉल का एडवेंचर एक्सपीरियंस करते हैं, लेकिन वो ओरिजिनल फ्री फॉल नहीं होता है, जस्ट उस एडवेंचर का नाम फ्री फॉल होता है। बट जब आपको एक्चुअली फ्री फॉल देखना है तो वो एनर्जी या फिर आपकी ऑब्जेक्ट्स उसी टाइम में फ्री फॉल में होंगे
जब उसके ऊपर सिर्फ और सिर्फ ग्रेविटेशनल फोर्स एग्जर्ट करता हो, ओके। उसके अलावा ना एयर का इन्फ्लुएंस हो ना कोई भी फैक्टर्स का इन्फ्लुएंस हो, ठीक है। नेक्स्ट पार्ट हमने ये देखा था डिफरेंसिएशन। अब डिफरेंसिएशन पे आने के पहले हम चलते हैं हमारे टेक्स्ट बुक के अंदर, ठीक है। हम कुछ और टर्म्स पढ़ लेते हैं। हमने लास्ट टाइम फ्री फॉल का स्टेट देखा था, राइट। ये इक्वेशन देखा था हमने, ये कंप्लीट किया था इक्वेशन ऑफ फ्री फॉल, यस और नो? यस कादंबरी, एब्सोल्युटली। नहीं किया था ना, आई गेस किया या नहीं किया? नो नो, कोई डन बोल रहा है, कोई नॉट डन बोल रहा है? आई थिंक नॉट डन। हमने ही बोला था ये बड़ा इक्वेशन है, हम नेक्स्ट टाइम करेंगे, राइट, है ना? यस, ठीक है। तो अभी हम ये स्टार्ट करते हैं। अब सपोज मान लीजिए, ठीक है, अज्यूम करा कि तुमच्याकडे एक हाईट है, आता ही ग्राउंड लेवल है, ठीक है। ग्राउंड लेवलच्या वरती एक हाईट है आणि त्याच्यामध्ये एक हाईट है, तर याला आपण नाव ऑलरेडी दिलं आहे। ग्राउंड लेवलला आपण सी म्हणतोय, मोठ्या जी हाईट आहे मेन हाईट त्याला ए म्हणतोय, आणि जी मधली हाईट आहे, ओके, सेंटर, त्याला आपण बी म्हणणार, करेक्ट? येस, करेक्ट, व्हेरी गुड विनय। आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, या फिगरमध्ये पॉइंट ए इज अ हाईट एच, म्हणजे ग्राउंड लेवलपासून ते पॉइंट ए इज हाईट एच, ते इकडे ऑलरेडी ग्राउंड लेवलपासून पॉइंट एला एच दाखवतो। लेट बी बी द डिस्टन्स एक्स वर्टिकली बिलो ए, म्हणजे एच्या अगदीच खाली बी एक एक्स डिस्टन्स आहे, ओके। तर लास्ट टाइम आपण हे पाहिलेलं ना की एक्स अगर हे झालं, ए आणि बीचा डिस्टन्स एक्स झाला, आणि सी आणि एचा डिस्टन्स जर एच झाला, तर बी सीचा डिस्टन्स काय असणार आहे? एच मायनस एक्स, बरोबर, करेक्ट। पूर्ण या एच मधून आपण एक्स मायनस करू तर आपल्याला उरलेला भाग मिळेल, करेक्ट, व्हेरी गुड विनय। तर आपल्याला बी आणि सीचा डिस्टन्स इकडे एच मायनस एक्स मिळालेला आहे। आता लेट पॉइंट सी बी द ग्राउंड डायरेक्टली बिलो ए अँड बी, म्हणजे ए आणि बीच्या खाली पॉइंट सीला आपण ग्राउंड सर्फेस बनवलेला आहे। लेट अस कॅल्क्युलेट एनर्जीज ऑफ ऑब्जेक्ट्स। आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा ए मध्ये पण राहणार आहे, बी मध्ये पण येणार आहे, आणि सी मध्ये आल्यानंतर ह्याची एनर्जी लेवल काय असणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, ओके। तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले आपण ए पासून सुरुवात करणार आहोत। तर आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ए लेवलवरती स्टेशनरी आहे, ओके। सगळ्यात पहिले आपण अज्यूम करणार आहोत की आपला जो ऑब्जेक्ट आहे तो आहे आपला ए लेवलवरती स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, तर आपण या ऑब्जेक्टला आपण ए लेवलवरती बसूया। स्टेशनरी म्हणजे नॉट मुव्हेबल, ओके, इमोबाईल। तर ह्याचं इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे? झिरो, बरोबर। जेव्हा कुठलीही ऑब्जेक्ट स्टेशनरी असते तर त्याची इनिशियल वेलॉसिटी किंवा स्पीड झिरो असते, बरोबर, येस, गुड। तर आपल्याला यू इज इक्वल टू झिरो मिळालेलं। आता या ऑब्जेक्टला ए पासून ते बी पर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे, ओके, किंवा या ऑब्जेक्टला ए पासून ते सी पर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे। तर ह्याला जेव्हा ट्रॅव्हल करायचं आहे ह्याचा अर्थ हे की ह्याची जी स्टेशनरी एनर्जी आहे ती कन्वर्ट होणार कायनेटिक एनर्जीमध्ये, बरोबर, करेक्ट ना? कुठल्याही ऑब्जेक्टला ट्रॅव्हल करायला इनिशियल वेलॉसिटी पासून ते फायनल वेलॉसिटीला पोहोचण्याकरता ती एनर्जी कन्वर्ट होते। इथे स्टेशनरी एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आहे आणि ह्याची एनर्जी आता कन्वर्ट होणार आहे कायनेटिक एनर्जीमध्ये। तर आपण नेक्स्ट इक्वेशन बघूया, आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे। कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय म्हणतो? हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर, ओके। मास आपण या ऑब्जेक्टचं सपोज एम कन्सिडर केलेलं आहे, ओके, एम के जी मास और एम ग्रॅम्स मास जे आपण कन्सिडर केलं, तर मासला आपण एम लिहूया। वेलॉसिटी स्क्वेअर, आता कायनेटिक एनर्जीमध्ये या इक्वेशनमध्ये जी वेलॉसिटी काय आहे, जी इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू झिरो आपण काउंट करू, आपल्याला माहीत नाही कुठली स्पीड आहे काय स्पीड आहे हे नाही माहीत, तर आपण यू स्क्वेअर इकडे काउंट केलेली आहे, ओके। आता इकडे आपण व्हॅल्यूज रिप्लेस करूया, हाफ इंटू एम इंटू यू स्क्वेअर, तर किती होणार आहे? झिरो। का म्हणून झिरो? एनिथिंग मल्टिप्लाय बाय झिरो इज झिरो, करेक्ट स्टुडंट्स? एवढं कळालेलं आहे सगळ्यांना? कादंबरी, येस, विशाल, वैष्णवी, आयुष, सर्वांना एवढं कळालेलं आहे, बरोबर। आता आपण येऊया आपल्या इक्वेशन्सवर।
इथे आपल्याकडे आता काय आहे पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे शून्य. पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड आउट करायची? सेम मास, ग्रॅव्हिटी, हाईट. तर आपल्याकडे इकडे मास आहे, ग्रॅव्हिटी आहे आणि हाईट आहे. हाईट आपली एच आहे, मास एम आहे आणि ग्रॅव्हिटीला आपण जी ठेवूया. ही आपली पोटेन्शियल एनर्जी. आता मला टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे कुठे? ए पॉइंटवर. जर मला टोटल एनर्जी ए पॉइंटची कॅल्क्युलेट करायची असेल तर मी काय करणार? टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे ह्याची टोटल एनर्जी, स्टोर्ड एनर्जी प्लस त्याची युजेबल एनर्जी, दोन्ही मिळून आपल्या टोटल एनर्जी होते. कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला झिरो मिळालेली आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला एम जी एच मिळाली. ओके, इकडे आपण हे सगळं ॲडिशन केल्यानंतर उरलेलं उत्तर काय मिळतं आपल्याला टोटल एनर्जीचं? मास, ग्रॅव्हिटी आणि हाईट. हा झाला आपला इक्वेशन वन. एवढं सगळ्यांना कळालेलं आहे इथपर्यंत स्टुडंट्स? कोणाला काही शंका नाही ना इथे? ओके, आता आपण जाऊया दुसऱ्या पार्टवर. दुसरा पार्ट काय म्हणतो? दुसरा पार्ट आपल्याकडे आहे इकडे, लेट्स कन्सिडर द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. आता बी पॉइंटला धरून चालूया. ए पॉइंट झाला, आता बी पॉइंटला ऑब्जेक्ट असेल तर मग काय होणार? तर आपण आपल्या ऑब्जेक्टला बी पॉइंटला आणून ठेवूया. बरं, आता इकडे लेट द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी व्ही बी. ओके, आता आपण इकडे वेलॉसिटी ह्याची झिरो कन्सिडर नाही करणार, कारण की हा आलेला आहे पॉइंट बीला. तर ह्याची आपण वेलॉसिटी कन्सिडर करणार आहोत बी फॉर वेलॉसिटी अँड बी फॉर पॉइंट बी. वेन इट रिचेस पॉइंट बी, म्हणजे ए वरून उतरून पॉइंट बीला आलेला आहे हा ऑब्जेक्ट. ओके, आणि ह्यानी एक्स डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. केवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे? एक्स डिस्टन्स. ओके, वाय वेलॉसिटी हॅव स्क्वेअर, राईट? इट्स नॉट हॅव्हिंग स्क्वेअर. वेलॉसिटी इज कायनेटिक एनर्जी का फॉर्म्युला है ये. लेट मी टेक यू बॅक हियर. एम बी स्क्वेअर, ट्वाइस द वेलॉसिटी. ओके, क्योंकि ट्रॅव्हल कर रही है ना ऊपर से नीचे. दिस इज युअर, हां दिस इज युअर फॉर्म्युला, इसलिए हमने स्क्वेअर डाला. सो अच्छा, अभी आते हैं हम यहाँ पे. वेन इट रिचेस पॉइंट बी हॅविंग फॉलन थ्रू डिस्टन्स एक्स, म्हणजे ए पासून ते पॉइंट बी वरती आलं त्याने एक्स डिस्टन्स कव्हर केलेला आहे. बरोबर, तर आपण इकडे काय करणार आहोत? त्याची इनिशियल वेलॉसिटी ऑफकोर्स झिरो होती. एस इज इक्वल्स टू एक्स. एस काय आहे? डिस्प्लेसमेंट. एस काय आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन प्लेस फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, करेक्ट? तर आपला हा डिस्प्लेसमेंट झाला. एस इज इक्वल टू एक्स. एक्स डिस्टन्स त्याने कव्हर केलेला आहे. त्यानंतर ए इज इक्वल टू जी. ए काय आहे? ऍक्सेलरेशन. ओके, ऍक्सेलरेशन इज नथिंग बट ग्रॅव्हिटी. जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असेल, जी ग्रॅव्हिटी स्वतःकडे पुल करते, त्याला आपण जी देऊया. एवढं सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे हे टर्म्स कुठून आले? ओके, ठीक आहे. कारण की यांनी एका डिस्टन्सला कव्हर केलेला आहे. या डिस्टन्समध्ये जे जे फॅक्टर्स बसतात, इनिशियल वेलॉसिटी पासून ते तुमची डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी, हे सगळं आपण इकडे नोट डाऊन केलेलं आहे. आता आपण वापर करणार आहोत न्यूटन्स इक्वेशनचा. कुठला इक्वेशन? बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. ओके, हा इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. ओके, आपल्याकडे हा इक्वेशन आहे बी स्क्वेअर. हा तुमचा चॅप्टर वन मधून आलेला इक्वेशन आहे. ओके, समजलं सगळ्यांना कुठून आला इक्वेशन? न्यूटन्स थ्री. ओके, न्यूटन्स तुमचे तीन इक्वेशन्स आहेत ना, करेक्ट? तर त्यातला हा इक्वेशन आपण घेतलेला. बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. ओके, नाव टू ए एस का म्हणून घेतला आहे? कारण की आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे, एस ची व्हॅल्यू आणि यू ची व्हॅल्यू आहे. तर या इक्वेशनमध्ये सगळे व्हॅल्यूज फिट बसत आहेत. ओके, आता आपण इकडे रिप्लेस करूया. व्ही स्क्वेअरला व्ही व्ही बनवूया. यू स्क्वेअर आपला व्हॅल्यू रिप्लेस केल्यानंतर झिरो झाला. टू ॲज इट इज, जी ॲज इट इज आणि एक्स तुमची एस ची व्हॅल्यू जी एक्स आहे, एक्स डिस्टन्स कव्हर केलेला आहे ना एक्स. आता इकडे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून जे पण आपण सॉल्व करून उत्तर मिळालेलं आहे तो आहे हे.
की अल्टिमेटली तुम्हाला उत्तर मिळाले वी स्क्वेअर इज इक्वल टू 2gx, म्हणजे अल्टिमेटली आपल्याला वी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे, ज्याला आपण कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये टाकणार आहोत. ओके, डायरेक्टली आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन सॉल्व्ह केला असता तर आपल्याला प्रॉपर व्हॅल्यूज मिळाले नसते, पण आता आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, आता आपण काय याला सिम्प्लिफाय केलं ते आपण पुढे बघूया. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय म्हणतो, हाफ एम बी स्क्वेअर. तसंच आपण हाफ इंटू एमला ऍज इट इज ठेवला, मास त्याचा जे आहे ते आहे, तो मास चेंज नाही होणार. बी स्क्वेअरची व्हॅल्यू इकडे ही झालेली आहे, तर ह्याला आपण इकडे रिप्लेस केलेलं आहे. ओके, आता याला सॉल्व्ह करा, ब्रॅकेट ओपन करा, तुम्हाला इकडे उत्तर काय मिळेल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एम जी एक्स. काय एम जी एक्स, हा टू या टू बरोबर कॅन्सल झाला, बरोबर. आता तुम्हाला कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशनची व्हॅल्यू मिळालेली आहे फॉर ऑब्जेक्ट ऍट पोझिशन बी एम जी एक्स. ओके, आता हाईट ऑफ द ऑब्जेक्ट वेन ऍट बी इज इक्वल टू एच मायनस एक्स, म्हणजे ग्राउंड पासून ते या बी पॉइंट पर्यंत हाईट काय आहे इकडे, एच मायनस एक्स, बरोबर, करेक्ट. जर आपण ग्राउंड पासून ते मोजलं त्याची हाईट आहे एच मायनस एक्स, तर इकडे आपल्याला हाईट ऑफ द ऑब्जेक्ट बी इज इक्वल टू एच मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आता ह्याची गरज कधी पडणार आहे, आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायला. ओके, परत एकदा सांगते, आपण कायनेटिक एनर्जी इथून इथपर्यंतची कॅल्क्युलेट केलेली आहे, पण जर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपण कॅल्क्युलेट करणार, बरोबर. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इज स्टोर्ड एनर्जी इनसाइड इट ऍट द हाईट एच फ्रॉम द सर्फेस ऑफ द ग्राउंड, बरोबर. म्हणून आपण ग्राउंड पासून ते डिस्टन्स किती आहे ते कॅल्क्युलेट करणार आहोत बीचं. सर्वांना समजलं आपण एच का घेणार. ओके, आता इकडे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, एम जी एच. आपल्याकडे एचची व्हॅल्यू काय आहे, एच मायनस एक्स. ओके, एम जी एच मायनस एम जी एक्स. ओके, एम जी एच मायनस एम जी एक्स, ह्याला आपण ब्रॅकेट ओपन केल्यानंतर हे एम जी एच बरोबर पण जुळालेलं आहे, बरोबर. आता आपल्याकडे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आहे, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे. अगेन आपण टोटल करूया आता ह्यांना. ओके, ॲट पॉईंट बी टोटल एनर्जी किती झाली आपण बघूया. टोटल एनर्जी काय म्हणते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. आता आपण एम जी एक्स कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आहे त्याला इकडे आणलेली आहे, आणि तुमची पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे ही इकडे आणलेली आहे, बरोबर. आता इकडे प्लस एम जी एक्स विल कॅन्सल विथ मायनस एम जी एक्स, बरोबर. उरलं काय, एम जी एच, बरोबर. तर तुमची टोटल एनर्जी इकडे सुद्धा एम जी एच आलेली आहे, म्हणजे तुमचं इक्वेशन वन सुद्धा एम जी एच, इक्वेशन टू सुद्धा एम जी एच. एवढं समजलं सगळ्यांना, कोणाला इकडे शंका आहे? एव्हरी वन अंडरस्टूड सो फार, करेक्ट. येस, वेदांत, विनीत, वैष्णवी, क्लिअर, कादंबरी, आयुष, विशाल, सगळ्यांना हे क्लिअर झालंय, बरोबर. येस, व्हेरी गुड, एक्सेलेंट. आता आपण तिसऱ्या इक्वेशन वरती जाऊया. आता तिसरं इक्वेशन तुम्हीच मला सांगाल, टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. तिसऱ्या इक्वेशन मध्ये काय झालेलं आहे, आपल्याला वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, आता हा ऑब्जेक्ट बी पासून ते कुठल्या पॉइंट वरती जाणार, दुसरा कुठला पॉइंट उरलेला आहे बी पासून ते जायला, डिस्टन्स ट्रॅव्हल करायला, कुठला पॉइंट उरलेला आहे आता सी, बरोबर. आता वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डी बी सी, कारण की आपण पॉइंट सीच्या रिस्पेक्टमध्ये करणार आहोत, तर आता याची वेलॉसिटी आहे बी सी. वेन इट रिचेस द ग्राउंड, म्हणजे बी पोझिशन पासून ते ग्राउंडला रीच करेपर्यंत ऍट पॉइंट सी त्याची वेलॉसिटी बी सी आहे. येस, व्हेरी गुड क्वेश्चन. आता परत आपण इकडे इनिशियल वेलॉसिटी झिरो दाखवणार, कारण ते ग्राउंडच्या वरती इकडे स्टेबल आहे. एस, त्याची हाईट एच दाखवणार, एस इज इक्वल टू एच. का म्हणून एच, कारण की आपण सीचं अगर डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत ना स्टुडंट्स, एक सेकंड. ना,
जेव्हा आपण सी चा डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो तर आपण डी पासून कॅल्क्युलेट नाही करणार. आपण हा सी जे ग्राउंडचा डिस्टन्स आहे आपल्याला इकडे काय सांगितलं या इक्वेशन मध्ये किंवा या वर्ड प्रॉब्लेम मध्ये, द पॉइंट ए इज अ हाईट फ्रॉम द ग्राउंड, म्हणजे सी पासून ते पॉइंट ए ही हाईट आहे. ओके, तर आपण पॉइंट सी ला आल्यानंतर आपण ह्याची हाईट ही पूर्ण एच कॅल्क्युलेट करणार. समजलं सगळ्यांना एच का म्हणून कॅल्क्युलेट करणार? विथ रिस्पेक्ट टू पॉइंट सी, पॉइंट सीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पाहिलं तर ह्याची हाईट बी नाही होत, ह्याची हाईट जी ओरिजिनल हाईट आहे ती होते. आणि त्याच्यानंतर ए इज इक्वल टू तुमचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जीच राहणार, करेक्ट. आता आपण खाली येऊया. अगेन सेम इक्वेशन, तुमचं न्यूटनचं इक्वेशन इकडे येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज रिप्लेस करायचे आहेत. पी स्क्वेअर सी इज इक्वल टू झिरो प्लस टू जी एच, करेक्ट. म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर, कुठून आला? झिरो ही व्हॅल्यू होती, बरोबर. झिरो ही ह्याची व्हॅल्यू होती यू स्क्वेअरची. तर ह्याच्यानंतर टू जी एच, ए ची व्हॅल्यू जी आणि एस ची व्हॅल्यू एच. आता ह्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू टू जी एच मिळणार. आता हे व्ही स्क्वेअर आपल्याला कायनेटिक एनर्जीमध्ये उपयोगी पडेल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बोलतो? हाफ एम व्ही स्क्वेअर सी, बरोबर. हे कायनेटिक एनर्जी बोलतो. आता आपल्याकडे मास स्टेबल राहणार आहे. आता आपल्याकडे व्ही स्क्वेअर सी ची व्हॅल्यू काय आहे? टू जी एच. परत इकडे टू आणि टू कॅन्सल होणार, उरलं काय? एम जी एच. इझी टू अंडरस्टँड? आता आपल्याकडे कायनेटिक एनर्जी मिळाल्यानंतर दुसरा स्टेप काय आहे? कुठलं काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? कायनेटिक एनर्जी नंतर पोटेन्शियल एनर्जी. व्हेरी गुड, येस. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण काय करणार आहोत? Height of the object from the ground point C is h is equals to 0. Okay, याचा अर्थ हे आहे, या ग्राउंड पासून ते या पॉइंट पर्यंत ह्याची हाईट जी आहे h is equals to 0 कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, h ची व्हॅल्यू आपण 0 टाकलेली आहे. का म्हणून 0 टाकलेली आहे कोणी सांगू शकतात? Anybody can tell me? कोई बता सकते हैं हमने h को 0 क्यों कंसिडर किया? u is equals to 0, लेकिन यहाँ पे हाइट की बात कर रहे हैं हम, वेलोसिटी की बात नहीं कर रहे हैं. No, think and you can answer. थोड़ा सोचिए, बहुत easy है. ओके, तब तक हम ये सॉल्व करते हैं. तो हमारे पास h की वैल्यू अभी 0 मिल गई है हमें, ठीक है. हाइट हमारी 0 हो गई है. अब पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. हमारे यहाँ पे पोटेंशियल एनर्जी की वैल्यू है एम जी एच. तो अगर हमने h को 0 डाल दिया तो ये पूरा का पूरा वैल्यू 0 बन जाएगा, करेक्ट. तो अभी हम आएंगे टोटल एनर्जी के पास. हमारे पास काइनेटिक एनर्जी की वैल्यू है, पोटेंशियल एनर्जी की वैल्यू है. Kinetic energy plus potential energy will give you total energy. Kinetic energy हमारी है mgh, potential energy है 0, बचा equation क्या? Total energy mgh. तो ये बन गया हमारा equation 3. So from equation 1, 2 and 3, we see the total energy of object is same at 3 points, A, B or C. ये तीनों point पे ये जो टोटल एनर्जी है ये इक्वल है. ओके, एट पॉइंट ए बी एंड सी. सभी को समझ आया? यस और नो स्टूडेंट्स? ओके, तो ये टोटल एनर्जी हमें सेम मिली है हर इक्वेशन में, क्लियर. ठीक है, अब और एक स्टेटमेंट बाकी है. दिस एवरी ऑब्जेक्ट हैज पोटेंशियल एनर्जी व्हेन इट इज एट द हाइट अबव द ग्राउंड. इससे ये प्रूव होता है, एक बार वो हाइट ग्राउंड हाइट से रेज हो गए ऊपर तो उसकी पोटेंशियल एनर्जी उसके अंदर स्टोर हो जाती है एंड इट कीप्स ऑन गेटिंग कन्वर्टेड टू काइनेटिक एनर्जी. क्यों स्टोर होती है? ताकि वो गिरने के टाइम पे वो काइनेटिक एनर्जी में कन्वर्ट हो एज द ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द ग्राउंड. ऑन रीचिंग द ग्राउंड पॉइंट सी ऑल पोटेंशियल एनर्जी गेट कन्वर्ट टू द
काइनेटिक एनर्जी। ये सबको समझ आया? पूरी की पूरी जो पोटेंशियल एनर्जी है वो कन्वर्ट हो जाती है काइनेटिक एनर्जी में, बट एट एनी पॉइंट ड्यूरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टेंट। ओके, जब तक वो ऑब्जेक्ट गिरता रहता है, ग्राउंड तक ना आए, तब तक उसकी पोटेंशियल एनर्जी जो है, ओके, या फिर उसमें स्टोर्ड एनर्जी है, टोटल एनर्जी है, वो कॉन्स्टेंट रहती है, एनर्जी चेंज नहीं होती है। ओके, सो टोटल एनर्जी का फॉर्मूला क्या है? पोटेंशियल एनर्जी प्लस काइनेटिक एनर्जी। ओके, सो टोटल एनर्जी एट ए क्या हुई थी? पोटेंशियल एनर्जी एम जी एच प्लस जीरो, एम जी एच हो गई। टोटल एनर्जी एट पॉइंट बी क्या हुई थी? एम जी एक्स प्लस एम जी एच इंटू एक्स, एम जी एच हो गई थी। ये भी ब्रैकेट ओपन करो, आपको मिल जाएगा। टोटल एनर्जी एट पॉइंट सी जीरो प्लस एम जी एच, तो ये भी एम जी एच मिली थी। तो अल्टीमेटली हमको एम जी एच तीनों भी पॉइंट पे मिला, विच इज सेम। यस और नो स्टूडेंट्स? ओके, सो दिस इज आर टोटल एनर्जी का इक्वेशन। इससे हम आगे जाके देखते हैं पावर। ओके, पावर इज अ कंसेप्ट। इस कंसेप्ट में हम पढ़ने वाले हैं कि पावर किसे बोलते हैं और पावर का इक्वेशन क्या है, पावर में कौन कौन से अलग अलग टर्म्स एसोसिएटेड है। ओके, एक तो आपका वर्क डन है एसोसिएटेड, और एक तो टाइम एसोसिएटेड है, कितना टाइम लगता है आपको वो काम करने के लिए। ओके, तो अभी हम आते हैं पावर पे। इतना सभी को क्लियर है एनर्जी से रिलेटेड स्टूडेंट्स? ठीक है, चलिए अभी हम अलग दूसरे कॉन्सेप्ट पे चलते हैं। वेरी गुड, अभी हम एक एग्जाम्पल लेंगे पावर पे मूव होने के पहले। आप मुझे बताइए, आपको दो चीजें दी जाती है, ठीक है, एक एस्केलेटर दिया जाता है, एक स्टेप्स दिए जाते हैं, तो आप कौन सी मीडियम से या कौन से सोर्स से आप जल्दी पहुंचोगे? एस्केलेटर से पहुंचोगे जल्दी या स्टेप से पहुंचोगे? एवरीवन, एस्केलेटर से, स्टेप से? आयुष, आप एस्केलेटर छोड़ के स्टेप से जल्दी पहुंचोगे? सपोज आपको क्लाइंब करने हैं 20 माला, अभी बताओ आयुष, 20 फ्लोर्स क्लाइंब करने हैं आपको, 20 माला चढ़ना है आपको, 20 मजली इमारत है, ते तुम्हाला ग्राउंड पासून ते 20 माळे चढायचे आहे आयुष, एस्केलेटर, राईट? ओके, तर या एस्केलेटर मध्ये आणि स्टेप्स मध्ये तुम्हाला मेन डिफरन्स काय समजलेला आहे? मेन डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, स्टेप्स मध्ये किंवा स्टेअर्स मध्ये आणि एस्केलेटर मध्ये मेन डिफरन्स काय आहे? डिफरेंस काय आहे स्टूडेंट्स? क्या डिफरेंस है एस्केलेटर और स्टेप्स में? एग्जैक्टली, एस्केलेटर में आपको मशीन का इस्तेमाल होता है, और ये जो मशीन है वो पावर पे चलती है, राइट? करेक्ट, वो काम करने के लिए पावर का इस्तेमाल करती है। आप स्टेप्स करोगे, आप स्टेयर्स से चढ़ोगे, तो आपकी एनर्जी कन्वर्ट होगी, आपकी मैकेनिकल एनर्जी अप्लाई होगी, आपके मसल्स वर्क करने लगेंगे। ओके, लेकिन आपकी बॉडी जितनी केपेबल है, मस्क्यूलर फोर्स, यस, मस्क्यूलर फोर्स जो है वो काम करेगा, लेकिन आपकी बॉडी जितनी केपेबल है उतना ही आप चढ़ पाओगे, राइट? जस्ट अ मिनट स्टूडेंट्स, वन मिनट। तो हमारे पास क्या है? पावर। तो यहाँ पे आप जैसे कि ओवरहेड टैंक में आपको एक बकेट से पानी निकालना है और इलेक्ट्रिक मोटर से पानी निकालना है, तो कौन सा क्विक रहेगा स्टूडेंट्स? डिफरेंस इज एस्केलेटर इज मोर फास्टर देन स्टेप्स। यस कादंबरी, एब्सोल्युटली एस्केलेटर इज मोर फास्टर देन स्टेप्स। अभी आपके ओवरहेड में वाटर टैंक है, ओवरहेड वाटर टैंक से आपको बकेट से पानी निकालना है, इलेक्ट्रिक मोटर से पानी निकालना है, इलेक्ट्रिक मोटर, यस, बिकॉज इसमें आपका पावर कंजम्पशन ज्यादा हो जाएगा। ओके, आपके पावर यहाँ पे यूजफुल होगी, आप ज्यादा पानी उतार सकते हो या आप ज्यादा पानी उसे निकाल सकते हो। सो लाइक वाइज, ओके,
suppose Rajashree, Yash and Ranjit have to reach the top of a small hill. कि यहाँ पे एक स्मॉल हिल है, वो उसके टॉप पे जाना है. राजश्री ने कार ले ली, यश ने साइकिलिंग कर ली और रंजित ने वॉकिंग चले गए. इफ ऑल ऑफ देम चूज द सेम पाथ, तीनों ने भी सेम रास्ता चूज किया, हु विल रीच फर्स्ट एंड हु विल रीच लास्ट? राजश्री, यश और रंजित में से राजश्री विल रीच फर्स्ट, राइट? यस, एब्सोल्युटली. और कौन लास्ट पहुंचेंगे इन तीनों में से? हाँ जी, रंजित लास्ट पहुंचेंगे, क्योंकि इन अबव एग्जांपल्स द वर्क डन इज सेम, तीनों ने सेम काम किया है, सेम रास्ता पकड़ा है. ओके, बट टाइम टेकन टू परफॉर्म दैट वर्क इज डिफरेंट. यहाँ पे टाइम का डिफरेंस है फॉर ईच पर्सन टू डू ईच मेथड. द फास्ट और स्लो रेट ऑफ वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पावर. तो जितना आप फास्ट काम करते हो, जितना आप फास्ट पानी निकालते हो, जितना आप फास्ट स्टेयर क्लाइंब करते हो या जितना फास्ट हिल क्लाइंब करते हो, ओके, वो कैसे एक्सप्रेस करेंगे हम? पावर के टर्म्स में. कैसे पावर के टर्म्स में? कितना टाइम लगा है आपको उसके हिसाब से. सो पावर का डेफिनेशन क्या है? ये है, पावर इज अ रेट एट विच वर्क इज डन. ओके, पावर का डेफिनेशन है, इट इज अ रेट एट विच वर्क इज डन. इफ डब्ल्यू अमाउंट ऑफ वर्क इज डन इन टाइम टी, W वर्क करना है टाइम T में, तो पावर का इक्वेशन क्या होगा? पावर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ओके, T इज इक्वल टू W अपॉन T, ये पावर का इक्वेशन है. SI सिस्टम ऑफ यूनिट ऑफ वर्क इज जूल. ओके, हम सभी को पता है वर्क का जो SI सिस्टम जूल है, और जूल पर सेकेंड, और टाइम का क्या है? सेकेंड्स है, तो हम जूल पर सेकेंड, तो इसका पावर का क्या है? वॉट है. जूल पर सेकेंड का मतलब क्या है? वॉट. ओके, जैसे कि जूल है यहाँ पे पर सेकेंड, करेक्ट, तो ये वॉट बन जाए. सो इसलिए पावर का जो एसआई सिस्टम यूनिट है वो वॉट होता है, WATT, वॉट. वन वॉट इज इक्वल टू वन जूल अपॉन वन सेकेंड. इन इंडस्ट्रियल सेक्टर द यूनिट यूज टू मेजर पावर इज कॉल्ड एज हॉर्स पावर. अगर आप इंडस्ट्रियल सेक्टर की बात करोगे तो वो हॉर्स पावर में मेजर करते हैं. एक हॉर्स की पावर कितनी होती है? 746 वॉट्स होती है. सबको समझा ये पार्ट? अंडरस्टूड एवरीवन? एक हॉर्स पावर 746 वॉट्स होते हैं, क्योंकि इंडस्ट्रीज में बड़े बड़े मशीनरीज यूज करते हैं, तो वहाँ पे हम वॉट्स में इसे कैलकुलेट नहीं कर सकेंगे, क्योंकि बहुत बड़ा नंबर आएगा और बहुत छोटा कैलकुलेशन हो जाएगा. The unit of energy for commercial use is kilowatt. Okay, हम watt में count नहीं करते हैं, commercial use के लिए हम kilowatt में count करते हैं. ठीक है, तो यहाँ पे 1000 joule work performed in 1 second is 1 kilowatt per power. तो 1 kilowatt का मतलब क्या है? 1000 joule काम किया है in 1 second. Okay, मतलब work उतना ही है, time भी वही है, सिर्फ इसका 1000 जूल वर्क किया है और 1 second टाइम में, तो उसे हम बोलते हैं 1 kilowatt पावर. कम टाइम में इतना सारा काम. सो 1 kilowatt को कैसे रिप्रेजेंट करेंगे? 1 kilowatt इंटू 1 आवर, सो 1000 वॉट. 1 kilowatt का मतलब यहाँ पे 1000 वॉट है. इंटू 1 आवर का मतलब क्या है? 3600 seconds. ओके, तो इन दोनों को मल्टीप्लाई करेंगे तो हमको ये मिलेगा. हम इसको और भी सिंप्लीफाई कर सकते हैं, 1, 2, 3, 4 और 5. ओके, ये 5 zeros को 10 बना के ऊपर रेस टू 6 कर दें. क्यों 6? क्योंकि आप यहाँ पे डेसिमल डाल सकते हैं. ओके, समझा? अगर आप यहाँ पे डेसिमल नहीं डालते तो 10 रेस टू 5 आएगा. जूल आपने पहले पढ़ा है ना, यहाँ पे वर्क एंड एनर्जी के स्टार्टिंग में. एनर्जी और वर्क का जो हम एसआई सिस्टम मेजर करते हैं वो जूल होता है, दोनों का सेम होता है, यूनिट ऑफ मेजरमेंट. ओके, जैसे कि किलोग्राम्स ग्राम्स कैसे होता है लिक्विड को मेजर करने का, वैसे जूल इज अ टर्म. यस, इट इज अ टर्म ऑफ मेजरिंग एनी वर्क और एनी एनर्जी. ओके, वाई मीन्स उसका कैलकुलेशन है, 8th स्टैंडर्ड में हुआ है ये. अच्छा, यस, ओके, यस.
ये रहा हमारा 1 किलो वॉट का आंसर. 1 किलो वॉट का मतलब है 3.6 × 10⁶ जूल्स. इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन यूनिट्स ऑफ किलो वॉट. जो डोमेस्टिक पर्पज मतलब हमारे घर में जो इलेक्ट्रिसिटी हम यूज करते हैं वो किलो वॉट एट आर के लिए पर आर के हिसाब से हम यूज करते हैं. तो 1 किलो वॉट इज इक्वल टू 1 यूनिट. जो हम बोलते हैं ना 1 यूनिट का बिल आया 5 रुपया 10 रुपया, तो इसका मतलब हमने 1 किलो वॉट एनर्जी यूज की है. यस, 1 किलो वॉट इज इक्वल टू 1 यूनिट. अगर आप अपना इलेक्ट्रिसिटी बिल देखोगे आज आप घर पे जाके देखना तो आपको पता चल जाएगा, क्योंकि यूनिट और इलेक्ट्रिसिटी बिल के पीछे देखना कन्वर्जन फैक्टर. अब हम आते हैं नेक्स्ट पार्ट पे. यहाँ पे हमारे साइंटिस्ट जी हैं जिन्होंने स्टीम इंजन का इन्वेंशन किया था इन 1781, ठीक है, बाय द स्कॉटिश साइंटिस्ट. इनका नाम क्या है? जेम्स वॉट. आप सभी को पता होगा जेम्स वॉट ने स्टीम इंजन का इन्वेंशन किया था, डिस्कवरी नहीं इन्वेंशन. 1736 to 1819 इनका एज रहा है, इनका एरा रहा है. दिस इन्वेंशन ब्रॉट अबाउट इंडस्ट्रियल रेवोल्यूशन. एक बहुत बड़ा बदलाव इन्होंने लाया इस इन्वेंशन के साथ, और द यूनिट ऑफ पावर इज कॉल्ड वॉट इन हिज ऑनर. इसलिए ये जो स्टीम इंजन ने पावर सप्लाई बढ़ाई और वर्क को इजी किया, तो इनके ऑनर में हम यूनिट ऑफ पावर को वॉट्स बोलते हैं. समझे सभी क्यों हम इसे वॉट बोलते हैं? इन ऑनर ऑफ जेम्स वॉट. ही वॉज अ फर्स्ट टू यूज द टर्म हॉर्स पावर, क्योंकि इन्होंने स्टीम इंजन के जरिए हॉर्स पावर के टर्म का इस्तेमाल किया, तब जाके हमको पावर के बारे में पता चला. सो फार इट इज क्लियर विद एवरीवन स्टूडेंट्स? क्या मैं फास्ट जा रही हूँ? ओके, इजी, ठीक है. अब ये लास्ट पार्ट है, इसके साथ हमारा ये चैप्टर कंप्लीट हो जाएगा. हमारे पास सॉल्व प्रॉब्लम्स है, एग्जाम्पल 1 एग्जाम्पल 2. सबसे पहले हम एग्जाम्पल 1 देख लेते हैं. स्वरली टेक्स 20 seconds टू कैरी अ बैग वेइंग 20 kg टू हाइट ऑफ 5 meters. ओके, उनको 20 seconds लगा, तो इसका मतलब टाइम है, 20 kg वेट है और 5 meters डिस्टेंस है. हाउ मच पावर हैज शी यूज्ड, तो इन्होंने पावर का कितना इस्तेमाल किया? सॉरी, यहाँ पे हाइट है, हाइट तो हमारे पास 5 meters है. इसमें क्या करेंगे हम? पहले सबसे पहले गिवन डेटा लिखते हैं, राइट. गिवन डेटा है हमारे पास 20 kg, हाइट है 5 meters और टाइम है 40 seconds. द फोर्स विच हैज टू बी अप्लाइड बाय स्वर्ली, ओके, हाउ मच पावर हैज शी यूज. तो ये पावर कैलकुलेट करने के लिए सबसे पहले हम क्या कैलकुलेट करेंगे? फोर्स कैलकुलेट करेंगे. ओके, फोर्स जब कैलकुलेट होगा तो हमें उसकी पावर का अंदाजा भी हो जाएगा. ओके, कैसे होगा वो भी हम देखते हैं. सबसे पहले फोर्स का मतलब है मास इंटू ग्रेविटी, राइट, मास और ग्रेविटी का मिक्सचर. तो मास है इसकी, इनकी बैग ये है, सॉरी, हाँ जी, मास है 20 kg और ग्रेविटी आप सभी को पता है 9.8. तो ये ग्रेविटी है. इसको कैलकुलेट करने के बाद हमको ये वैल्यू मिली है 196 newtons. ओके, नाउ वर्क डन बाय स्वर्ली टू कैरी द बैग टू हाइट ऑफ 5 meters. ओके, 5 meter की हाइट पे इनको वर्क डन जो कैलकुलेट किया है, वर्क डन का फॉर्मूला क्या है? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, करेक्ट. हमने ये स्टार्टिंग ऑफ द चैप्टर में देखा था ना. वर्क कभी डन होता है? जब हम उसके ऊपर फोर्स लगाते हैं और कितना डिस्टेंस ये कवर करता है, बराबर, हाँ जी. तो हमारे पास फोर्स की वैल्यू बिल्कुल यहाँ पे आ गई और डिस्प्लेसमेंट की वैल्यू हमारे पास ऑलरेडी थी, हाइट ऑफ 5 meters. ओके, तो हमें मिल गई 980 joules. ठीक है, यहाँ पे इसके सारे यूनिट्स प्लेस पे है, मास केजी में है, हाइट मीटर्स में है, टाइम सेकेंड्स में है, तो हमें यहाँ पे कन्वर्जन की जरूरत नहीं है. मराठी, ओके, आपल्याला इकडे कन्वर्जन ची गरज नाही आहे. ओके, कारण की सगळे युनिट्स जे आहेत ते प्रॉपर स्केल मध्ये आहेत, म्हणून आपण काय केलं? वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट केलं. त्याच्यानंतर आपल्याला वर्क इज इक्वल टू वर्क किती मिळालं? 980 joules, बरोबर.
आपल्याला फोर्स मधून आपल्याला फोर्सचं आन्सर मिळालं, वर्क मधून आपल्याला वर्कचं आन्सर मिळालं. आता आपण या आन्सरला पॉवरमध्ये यूज करणार आहोत. आपल्याला पॉवरचं इक्वेशन माहिती आहे काय आहे, फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम. आपल्याकडे टाईम आहे 40 सेकंद आणि आपल्याकडे वर्क डन आहे 980 जूल्स, 980/40. झिरो कट, झिरो कट. फोरला डिवाइड करा 98 बरोबर, तुम्हाला हे आन्सर मिळेल. तर पॉवर तुमची कशामध्ये असली पाहिजे, जर का सगळे तुमचे युनिट्स प्लेसवरती असतील तर तुमची पॉवर वॉट्समध्ये असली पाहिजे. आपल्याकडे आन्सर जे आलं आहे 24.5 वॉट्स. ओके, सॉल्ड एक्झाम्पल कळालं सगळ्यांना? इथे कोणाला काही डाऊट आहेत? नाही ना? ओके, आता आपण जाऊया एक्झाम्पल टू वरती. एक्झाम्पल टू काय म्हणते, अ 25 वॉट इलेक्ट्रिक बल्ब इज यूज फॉर 10 आवर्स एव्हरी डे. ओके, आपल्याकडे एक इलेक्ट्रिक बल्ब आहे मस्त, त्याला आपण 10 तास यूज करतो आहे आणि त्याची पॉवर किती आहे, 25 वॉट्स. हाऊ मच इलेक्ट्रिकसिटी डज इट कन्झ्युम ईच डे. प्रत्येक दिवसाला किती कन्झ्युम करत असेल, 10 दिवसाचं कॅल्क्युलेशन हे आहे. ओके, सॉरी, 10 आवर्सचं कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे. ते आपल्याला एका दिवसामध्ये किती कन्झ्युम करू शकतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याकडे गिवन काय आहे, पॉवर आहे आपल्याकडे W इज इक्वल्स टू 0.025 किलोवॉट. कसं काय हे कन्वर्जन केलं आहे आपण, कोणी सांगू शकतं डब्ल्यूचं आन्सर कसं आलं? येस स्टुडंट्स, पण कशाला, वाय? करेक्ट. ओके, वी हॅव पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, वर्क अपॉन टाइम, वर्क बाय टाइम फॉर्म्युला आहे, राईट. हमारे पास पॉवर की वैल्यू कितनी है, 25. हमारे पास टाइम कितना है, W को अपनी जगह पे रखो, टाइम कितना है, 10 आवर्स. इसको क्रॉस मल्टीप्लाई कर दो, है ना. तो हमारे पास W बचा, 25 × 10 विल बिकम क्या बनेगा, 250. ओके, तो वर्क डन कितना होना चाहिए हमारे पास W, एक सेकेंड. स्टूडेंट्स वेट, सॉरी, ये बाद में आएगा, ये अभी नहीं आएगा, सॉरी. हाँ, कहाँ गया, राइट. पावर कितना है, 25. W इज इक्वल टू 0.025 किलोवॉट, है ना. ओके, नाउ एनर्जी कंज्यूम्ड इज इक्वल टू पावर इनटू टाइम. एनर्जी कंज्यूम कभी बोलेंगे, पावर इनटू टाइम, ये इसका इक्वेशन है. हमारे पास पावर है, टाइम है, सॉरी, टाइम है 10 आवर्स, 0.025 × 10. हमें एनर्जी मिली है 0.25 किलोवॉट्स पर आवर, है ना. यस यस, डिवाइड बाय 1000 × 25 तो हमें W मिलेगा, करेक्ट, है ना. क्योंकि हमने ना क्या किया है, वॉट्स को किलोवॉट में कन्वर्ट किया है, तो हमने ये वाला फॉर्मूला यूज किया है. आई विल जस्ट शो यू ये वाला. जब हम किलोवॉट को वॉट्स में कन्वर्ट करते हैं, ये वाला फॉर्मूला यूज किया है, जो 1000 यहाँ पे वॉट्स इंटू सेकेंड, है ना. तो हमने ये वाला फॉर्मूला यूज किया है, किलोवॉट को हमने वॉट में कन्वर्ट किया है. हमारे पास यहाँ पे 25 वॉट था, उसको हमने किलोवॉट के अंदर कन्वर्ट किया. तो हमें पावर भी मिल गई, हमें टाइम भी मिल गया और हमको एनर्जी मिल गई इतनी वाली. एवरीवन फॉलोड टिल हियर? किसी को कोई डाउट है यहाँ तक? ओके, अब यहाँ पे आपके जो डिटेल्ड आंसर है वो फिनिश कर लेते हैं क्विकली. नो, राइट. तो अभी हम इसके पहले आपके एक पार्ट पे आते हैं जो बचा था स्टूडेंट्स, ये वाला. ओके, लेट अस कम हियर. तो अभी यहाँ पे हम डिफरेंशिएट इजीली कर सकते हैं वर्क, एनर्जी और पावर के बीच में. वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट मूव्स दैट ऑब्जेक्ट, जब ऑब्जेक्ट को मूव करते हैं. एनर्जी इन फिजिक्स वी कैन डिफाइन एज अ कैपेसिटी टू डू वर्क. ओके,
Power can be defined as a rate at which work is done, that is energy converted. बराबर, जब एनर्जी को हम कन्वर्जन के लिए यूज करते हैं. SI यूनिट ऑफ वर्क इज जूल, SI यूनिट ऑफ एनर्जी इज जूल्स, और SI यूनिट ऑफ पावर इज वॉट. ठीक है, वेन वी कैलकुलेट वर्क बाय मल्टीप्लाइंग फोर्स बाय द मूवमेंट ऑफ द ऑब्जेक्ट, इसका मतलब क्या है, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फॉर पोटेंशियल एनर्जी फॉर्मूला इज MgH, एंड फॉर्मूला फॉर पावर इज वॉट, सॉरी वर्क डिवाइड बाई टाइम. करेक्ट, सभी को क्लियर हो गया ये डिफ्रेंसिएशन? तो ये चैप्टर में हमने ये तीन कॉन्सेप्ट पढ़े हैं. अब आप मुझे यहाँ पे मिसिंग वर्ड्स बताइए क्या रहेंगे. ठीक है, डैश इज सेड टू बी डन व्हेन अ बॉडी और ऑब्जेक्ट मूव्स विद एप्लीकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. क्या आएगा यहाँ पे, ये स्टूडेंट्स क्विकली वर्क. ओके, नेक्स्ट, डैश इज एबिलिटी टू परफॉर्म वर्क. ओके, वर्क वर्क वर्क, डैश इज एबिलिटी टू परफॉर्म वर्क, एनर्जी. ये सीक्वेंस फॉलो कर रहे हो आप लोग? हाँ, वी कैन डिफाइन डैश इज अ रेट ऑफ डूइंग वर्क. व्हाट इज अ रेट ऑफ डूइंग वर्क क्विकली. यस स्टूडेंट्स, पावर, सीक्वेंस फॉलो कर रहे हो? लेट्स चेक. आई रॉन्ग, इट इज करेक्ट. ओके, सिर्फ कैपिटल्स का फर्क रह गया. आंसर इज करेक्ट, वर्क W कैपिटल होना चाहिए था, एनर्जी एंड पावर. ओके, आंसर्स आर करेक्ट, आंसर्स आर करेक्ट. हमने यहाँ पे कैपिटल्स यूज नहीं किए, रेस्ट आंसर्स आर करेक्ट. वेरी गुड. सो वी हैव वर्क इज सेट टू बी डन व्हेन अ बॉडी और ऑब्जेक्ट मूव्स विद द एप्लीकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. एनर्जी इज एबिलिटी टू परफॉर्म वर्क, और पावर कैन बी डिफाइंड एज अ रेट ऑफ डूइंग वर्क. ठीक है, तो इसके साथ हमने ये चैप्टर को कंप्लीट किया है. क्विकली हम देख लेते हैं वर्क पावर इन सब का इंटर रिलेशन क्या है यहाँ पे. ये इसका इंटर रिलेशन है. सो वर्क फोर्स और डिस्टेंस. ओके, उसे ये फिजिक्स का डेफिनेशन है. वर्क इज डन व्हेनेवर फोर्स इज यूज टू मूव समथिंग. ओके, इसके एग्जांपल क्या है, दरवाजा खोलने के लिए, लिफ्ट ग्रोसरीज, ग्रोसरीज उठाने के लिए, स्टेयर्स क्लाइंब करने के लिए, बॉल थ्रो करने के लिए. वर्क का मतलब ये भी है, रनिंग अपस्टेयर्स एंड वॉकिंग डाउनस्टेयर्स. ओके, या फिर वॉकिंग अपस्टेयर्स. अब आते हैं हम एनर्जी. एनर्जी का क्या मतलब है, वो भी सेम है. इफ यू आर पुटिंग अप्लाइंग एनर्जी टू रन अप द स्टेयर्स और वॉक अप द स्टेयर्स. ओके, तो एनर्जी का मतलब है एबिलिटी टू डू वर्क और एबिलिटी टू एग्जर्ट फोर्स. कितनी आपकी क्षमता है, केवड़ी तुमची क्षमता है. बरोबर, त्याच्यानंतर तुमचं पॉवरचं डेफिनेशन काय आहे. पॉवर इज, ओके, सेम इज ग्रेटर. पण कधी ग्रेटर आहे पॉवर, वेन यू आर रनिंग अपस्टेयर्स, जेव्हा तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जातात. आणि कधी कमी आहे, वेन यू आर वॉकिंग अपस्टेयर्स. ओके, कारण की रनिंगमध्ये तुम्हाला जास्त एनर्जी लागते आणि वॉकिंग करायला कमी एनर्जी लागते. बरोबर, येस. त्याच्यानंतर पॉवर इज मेजर ऑफ हाऊ क्विकली वर्क इज डन, आणि पॉवर इज वर्क डिवाइडेड बाय टाइम टेकन टू डू द वर्क. इथपर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे, इजी टू अंडरस्टँड? येस, व्हेरी गुड, एक्सलेंट, नो डाऊट्स. ओके, विथ दिस वी हॅव फिनिश्ड आवर चॅप्टर. आता क्विकली एक्सरसाइज करूया आणि नंतर आपण स्टॉप करूया. बरं का? ऑल राईट, हे डिटेल्ड आन्सर्स तुम्हाला मिळून जातील. बाकी हे क्वेश्चन्स इकडे सॉल्व्ह एक्झाम्पल्स. अ इलेक्ट्रिक पंप हॅज 2 kW पॉवर. हाऊ मच वॉटर विल पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू हाईट ऑफ 10 meters. ओके, इथे आपल्याला पॉवर आहे, इथे आपल्याला हाईट दिलेली आहे. आपल्याला इकडे हाऊ मच वॉटर इट विल लिफ्ट एव्हरी मिनिट म्हणजे टाईम विचारलेला आहे. बरं, If 1200 watts of electric iron is used daily for 30 minutes, power any time dilela hai, how much total electricity it is going to consume? Okay? Ite tumhala he calculate karayche. It's really easy. Tumhi hyachya madhe calculate karayla suruvat karal, tumhala answers milun jatil.
यू कैन ट्राई दिस, जर का तुम्हाला काहीही डिफिकल्टी वाटली तर मला सांग. ओके, सो शॅल वी स्टॉप हियर फॉर टुडे स्टुडंट्स? ओके, येस स्टुडंट्स, विल स्टॉप हियर. यू ऑल कॅन एक्झिट द क्लासरूम. बाय स्टुडंट्स, सी यू. Bye everyone.